सात जूनला मृग नक्षत्राची सुरुवात होतीये पण त्यापूर्वीच आधी दोन दिवस म्हणजे आज पावसानं हजेरी लावली कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला पण दुपारनंतरच पावसाळी वातावरण तयार झालं होतं हा पाऊस पेरणीसाठी उपयुक्त असून हवेतील उष्माही कमी झालाय त्यामुळे यंदा वेळेवर पाऊस सुरू होणार हा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरण्याची चिन्ह आहेत वेळापत्रकाच्या आधी चा चार दिवस अंदमानात मान्सून दाखल झाला आणि यंदा तीस मे रोजीच केरळमध्ये मान्सूनचं चा आगमन झालं यावर्षी उकाड्यानं कहर केला होता त्यामुळे जरा जास्तच आतुरतेनं पावसाची प्रतीक्षा होती यंदा वळीव पावसानंही कोल्हापूरसह महाराष्ट्रात चांगली हजेरी लावली त्यामुळे एखाद दुसरा दिवस उष्मा कमी व्हायचा पण त्यानंतर पुन्हा उकाडा प्रचंड वाढायचा अशा परिस्थितीत यंदा महाराष्ट्रात अगदी वेळेवर पाऊस येऊ घातलाय सात जूनला मृग नक्षत्राची सुरुवात होतीय त्याआधी दोन दिवस म्हणजे आज मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आज दुपारी एक वाजल्यापासूनच आकाशात काळे ढग जमू लागले दुपारी तीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली कोल्हापूर शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला पण जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला सुमारे अर्धा तास झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गासह सारेच जण सुखावलेत हा पाऊस पेरणीसाठी उपयुक्त तर हवेतील उष्णता कमी झाल्यानं ना, नागरिकांनाही दिलासा मिळालाय यावर्षी वेळेवर पावसाळा सुरू होण्याची चिन्ह असून त्यामुळं पीक पाणी चांगलं असेल अशी आशा आहे